पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मनसेच्या पुणे कार्यालयातून तडकाफडकी मुंबईसाठी रवाना झाले. पुण्यातील मनसेच्या पदाधिकारी बैठकीला उशिरा पोहोचल्यानं राज ठाकरे पुन्हा एकदा मुंबईला रवाना झालेले आहेत. बैठकीची वेळ 2:30 असताना पदाधिकारी उशिरा बैठकीसाठी पोहोचले. आज पुण्यामधील 8 विधानसभा मतदारसंघातील आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती, मात्र या बैठकीसाठी पदाधिकारी उशिरा पोहोचल्यानं राज ठाकरे हे तडकाफडकी पुण्यावरून मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिजित पोते सध्या आपल्यासोबत आहेत. अभिजित, राज ठाकरे तडकाफडकी मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत, काय अधिक माहिती? सागर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावरती होते आणि या दौऱ्यादरम्यान विधानसभा मतदारसंघाची, शहरातल्या 8 विधानसभा मतदारसंघाची बैठक राज ठाकरे मनसेचं जे मुख्य कार्यालय आहे, पक्ष कार्यालय, त्या पक्ष कार्यालयात घेणार होते. आणि बरोबर 2:25 राज ठाकरे या बैठकीसाठी पक्ष कार्यालयात दाखल झालेले पाहायला मिळाले, पण कुठलाही विभाग प्रमुख किंवा स्थानिक पदाधिकारी या बैठकीसाठी पोहोचले नव्हते. आणि त्या अनुषंगानंच राज ठाकरेंनी कुठलीही बैठक जी आहे ती घेतलेली नाहीये. एकही बैठक न घेता राज ठाकरे तडकाफडकी जे आहे ते मुंबईला निघून गेलेले पाहायला मिळत आहे. हे दृश्य आपण पाहतोय की आता मनसेचं जे मुख्य कार्यालय आहे तिथं इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी, जे विभाग प्रमुख आहेत, त्यांची बैठक सुरू झालेली आहे. बैठकीत राज ठाकरे नाराज झाले असल्याचे देखील सूत्रांची माहिती जी आहे ती आता मिळालेली आहे, कारण तब्बल 3 तास या सर्व 8 विधानसभा मतदारसंघाच्या बैठक राज ठाकरे जे आहेत ते घेणार होते. आणि त्यानंतर राज ठाकरे अचानकपणे तडकाफडकी मुंबईला जे आहेत ही बैठक सोडून निघून गेलेले पाहायला मिळतात. केवळ या बैठकीसाठीच राज ठाकरे जे आहेत ते खरं तर पुणे दौऱ्यावरती होते सागर. आणि आजच सर्व 8 विधानसभा मतदारसंघाच्या विभाग प्रमुखांना खरं तर मनसेतर्फे या बैठकीला बोलवण्यात आलं होतं. आणि त्या बैठकीसाठी स्वतः राज ठाकरे आणि मनसेचे इतर देखील नेते मुंबईवरनं पुण्यात आले होते, पण कुठलीही बैठक न घेता तडकाफडकी राज ठाकरे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी उशिरा येणं हे राज ठाकरे यांना आवडलं नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.